नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता येणारी तुमची डिपार्टमेंटलची एक्झाम, संयुक्त गट क ची एक्झाम, इतर मुख्य परीक्षा, सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला राज्यघटना किंवा इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट विचारला जातो. आता इथे तुम्हाला तीन पुस्तकं दिसत आहे, विभागीय फौजदार मुख्य परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा, भारतीय सुबोध राज्यघटना, PSI STI ASO संबंधित कायदे. या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला इंडियन पॉलिटीचा भाग जो आहे तो विचारला जातो. तर लक्षात घ्या, इथं आपण काही बेसिक पासून क्विक रिव्हिजन घेणार आहोत इंडियन पॉलिटीचे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत लेक्चर शेअर करा. अतिशय सोप्या भाषेत आपण केसागर पब्लिकेशनच्या बुकमधून ही माहिती घेणार आहोत. तर बघा, भारतीय राज्यघटना, आता याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही एक्झाम असू द्या, खूप सोपे आणि खूप सुटसुटीत क्वेश्चन विचारले जातात. तर हा भाग आपण कम्प्लीट करणार आहोत केसागर पब्लिकेशनच्या बुकमधून. जर तुम्हाला बुक्स हवे असतील तर तुम्ही केसागर.com किंवा केसागर ऑनलाईन या वेबसाईटवरून बुक्स मागवू शकता. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया बघा भारतीय राज्यघटना. तर सुरुवात होते, तुम्हाला सुरुवातीलाच पहिला क्वेश्चन विचारला जातो की आपली घटना कधी स्वीकृत आणि संमत केली. पहिला क्वेश्चन तुमचा इथंच राहतो. सिंपल सिंपल क्वेश्चन तुम्हाला डिपार्टमेंटला, ग्रुप सीला, ग्रुप बीला विचारले जातात. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकृत आणि संमत केली. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, घटना अंमलात कधीपासून आली. तर 26 जानेवारी 1950 हा झाला तुमचा दुसरा क्वेश्चन. तर पूर्ण तुम्ही सिस्टमॅटिक स्टडी करा, पुस्तकं खूप छान आहेत ही. त्याच्यानंतर आहे इथे दोन क्वेश्चन तुमचे बनले, घटना निर्मिती. आता घटना निर्मितीमध्ये पण आपल्याला भरपूर क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, पहिला पॉईंट आहे की कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार तयार केलेल्या योजने अन्वये भारताच्या घटना समितीची रचना 1946 मध्ये करण्यात आली. तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या भारताच्या घटना समितीची जी रचना केली होती ती कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार होती. ओके, त्याच्यानुसार घटना समितीची एकूण सदस्य संख्या किती होती, 389. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार आपल्या घटना समितीची एकूण सदस्य संख्या किती होती किंवा किती असणार होती, 389. ठीक आहे, आता या 389 पैकी 296 सदस्य जे होते ते ब्रिटिश व्याप्त भारताचं प्रतिनिधित्व करणार होते, लक्षात ठेवा. आणि 93 सदस्य जे बाकी राहणार होते ते संस्थानांचं प्रतिनिधित्व, म्हणजे या 389 पैकी 296 ब्रिटिश व्याप्त भारत आणि 93 संस्थानांचे प्रतिनिधित्व. ठीक आहे, जुलै ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिश व्याप्त भारतातील प्रांतांनी घटना समितीवर निवडून द्यायच्या 296 जागांसाठी, बघा या ज्या 296 जागा आहेत याच्यासाठी जुलै ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी 208 जागा कोणाला मिळाल्या, काँग्रेसला मिळाल्या. लीगला किती जागा मिळाल्या, 73 मिळाल्या. आणि इतर छोट्या आणि अपक्ष उमेदवारांना किती मिळाल्या, 15 जागा मिळाल्या. इथं पण तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की अपक्ष किती होते, त्याच्यानंतर अपक्ष पक्षामध्ये कोणकोणते सदस्य होते वगैरे वगैरे. ठीक आहे, तर वर नमूद केल्याप्रमाणे 93 सदस्य संस्थानांचे प्रतिनिधित्व करणार होते हे आपल्याला माहिती आहे. परंतु आता काय झालं, हे 93 प्रतिनिधित्व करणार होते पण संस्थानांनी घटना समिती बाहेर राहायचे ठरवल्यामुळे, म्हणजे संस्थानिक काय म्हटले की आम्हाला घटना समितीमध्ये यायचंच नाही, मग काय झालं, ह्या जागा रिक्त राहिल्या, भरल्याच गेल्या नाहीत. ओके, लीगनं स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार घातला. म्हणजे लीगच्या किती जागा, 73 जागा. या 73 जागा पण मायनस करा, म्हणजे जे पहिलं अधिवेशन होतं हे पण आपल्याला विचारलं जातं की पहिल्या अधिवेशनाला, म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला एकूण किती सदस्य उपस्थित होते, फक्त 207 सदस्य. का, 73 सदस्य लीगचे मायनस करा, 93 सदस्य संस्थानाचे मायनस करा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे की सच्चिदानंद सिन्हा यांचीच का बरं हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली, किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली, सच्चिदानंद सिन्हा. तर यांचीच का निवड झाली, कारण फ्रान्समध्ये एक प्रथा होती की वयोवृद्ध नेत्यांची निवड करायची, बरोबर. तर दिल्लीमध्ये पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हाची निवड करण्यात आली. क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला घटना समितीची परमनंट अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली, राजेंद्र प्रसाद यांची. इथं पण क्वेश्चन बनतो, उपाध्यक्ष कोण होते, इथं पण क्वेश्चन बनतो, एच सी मुखर्जी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम समितीचे अध्यक्ष, इथं पण क्वेश्चन बनतो सल्लागार कोण होते, बी एन राव होते. इथंच तुमचे टोटल चार क्वेश्चन तयार होतात. ओके, त्याच्यानंतर तुमचा पुढचा क्वेश्चन असतो, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, 13 डिसेंबर 1946. इथे एक क्वेश्चन बनतो. आता या ठरावातून काय आपल्याला कळतं, तर भारतीय घटनेची मूलभूत तत्वे आणि भारतीय घटनेची संरचना, आणि हेच पुढे जाऊन तुम्हाला प्रियांबल मध्ये दिसतं. 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टांबाबतचा जो ठराव आहे तो घटना समितीने तुम्हाला मंजूर केलेला इथं दिसून येतो. ठीक आहे, तर इथं दोन तारखा तुम्हाला लक्षात ठेवायचे, 13 डिसेंबर 1946 आणि 22 जानेवारी 1947. आता सुरुवातीला आपण बघितलं की संस्थानांचे जे प्रतिनिधी होते ते घटना समितीपासून कसे होते, अलिप्त होते. म्हणजे आपण बघितलं होतं की पहिलं जे अधिवेशन होतं त्याला फक्त 207 सदस्य प्रेझेंट होते. आता देशाची फाळणी प्रस्तावित करणारी जी 3 जूनची योजना होती, ज्याला आपण माउंट बॅटन योजना म्हणतो, किंवा आयोग तुम्हाला क्वेश्चन देताना 3 जूनची योजना किंवा माउंट बॅटन योजना म्हणून क्वेश्चन देऊ शकतो, तर ही योजना मान्य केल्यानंतर बहुतेक सगळे संस्थानांचे प्रतिनिधी काय झाले, घटना समितीत सहभागी झाले. तर हे पण आपल्याला माहित पाहिजे की पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस जरी सगळे सदस्य सहभागी झाले नसले तरी जेव्हा 3 जूनची योजना आली किंवा माउंट बॅटन योजना आली तेव्हा मात्र संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीत सहभागी झाले. मुस्लिम लीगच्या भारतीय प्रदेशातील प्रतिनिधींनीही घटना समितीत प्रवेश केला, हे पण लक्षात ठेवा. लीगचे पण सदस्य इथे सहभागी नव्हते, जे आपण इथं कॅल्क्युलेशन बघितलं होतं, 73 सदस्य, संस्थानांचे 93 सदस्य. आता 47 भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला, तर हे पण आपल्याला विचारलं जातं की कोणत्या कायद्यानुसार घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला, तर 47 कायदा. आता ती आपल्यासाठी हवी तशी घटना. सार्वभौम म्हणजे काय, इतर कोणाचंही वर्चस्व किंवा दबाव आपल्यावरती नसणं. त्याच्यामुळे इथं जे कॉन्स्टिट्यूशन बनणार होतं ते आपल्याला जसं हवं तसंच बनणार होतं. ठीक आहे, ब्रिटिश संसदेने भारतासाठी संमत केलेला कोणताही कायदा रद्द करण्यास किंवा कोणत्याही कायद्यात सुधारणा किंवा बदल करण्यास घटना समिती आता सक्षम होती. कारण का, ती सार्वभौम बनली होती. हा पॉईंट तुमचा इथं महत्वाचा आहे. ओके, आता 47 भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताच्या घटना समितीस आता विधिमंडळाचाही दर्जा प्राप्त झाला. तर इथं तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्या कायद्यानुसार भारताच्या घटना समितीला भारताच्या विधिमंडळाचा दर्जा प्राप्त झाला होता, तर 47 कायद्यानुसार. आता विधिमंडळाचा दर्जा प्राप्त म्हणजे काय, ही जी घटना समिती होती ही एकाच वेळी घटना समिती या नात्याने भारताची राज्यघटना तयार करणार होती आणि विधिमंडळ म्हटलं की कायदे पण संमत करू शकणार होती. तर ह्या दोन गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवायचेत. पुढे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की आता ही घटना समिती दुहेरी काम करणार होती, बरोबर. म्हणजे जेव्हा घटना समिती म्हणून काम करत असे तेव्हा अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद, आणि जेव्हा विधिमंडळ म्हणजे जेव्हा कायदे बनवणार होती तेव्हा अध्यक्ष कोण होते, मावळणकर, सॉरी, सभापती असत. अशा रीतीनं काय झालं, भारताची राज्यघटना तयार पण झाली आणि ती स्वीकृत आणि संमत पण केली जाईपर्यंत, म्हणजे जवळजवळ 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत घटना समितीनं दुहेरी नात्याने आपलं काम पार पाडलं. म्हणजे घटना समिती म्हणून पण आणि विधिमंडळ म्हणून पण. आता दरम्यान काय झालं, देशात फाळणी झाली, बरोबर, आणि पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद प्रांत, आसाममधला सिलेट जिल्हा कुठे गेला, पाकिस्तानात गेला. त्याच्यामुळं काय झालं, तिथून आलेल्या प्रतिनिधींचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते आपोआप संपुष्टात आलं. ओके, आणि स्वाभाविकता स्वातंत्र्यानंतर घटना समितीच्या प्रतिनिधींची जी संख्या होती ती 389 वरून पुन्हा 299 पर्यंत कमी झाली. ओके, आणि 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालं, जेव्हा घटनेचा मसुदा भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकृत आणि संमत केला त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284. तर हे लक्षात ठेवायचंय, एक तर पहिली डेट काय लक्षात ठेवायची की घटनेचा जो मसुदा आहे तो कधी स्वीकृत आणि संमत केला आणि किती घटना सदस्यांनी त्याच्यावरती भारतीय जनतेच्या वतीने स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. याच्यानंतर तुम्हाला आणखी जोड्या लावामध्ये किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन विचारले जातात की घटना समिती विविध कामासाठी निर्माण केलेल्या
समित्या. तर घटना समितीने काय केलं होतं की विविध कामासाठी समित्या निर्माण केल्या होत्या, जसं तुम्हाला आता संसदीय समित्या वगैरे दिसतात तसंच. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा, संघराज्य अधिकार समिती कोणाकडे होती, नेहरूजींकडे होती. संघराज्य राज्यघटना समिती नेहरूजींकडं, प्रांतिक राज्यघटना समिती पटेलांकडं, मूलभूत अधिकार अल्पसंख्याकांनी आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याच्याबाबतची समिती वल्लभभाई पटेल, मसुदा समिती लक्षात राहते, कामकाज प्रक्रिया नियम समिती राजेंद्र प्रसाद, संस्थानांसोबत वाटाघाटी करण्यासाठी समिती जवाहरलाल नेहरू, सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, घटना समितीच्या कार्याविषयी समिती मावळणकर, कामकाज क्रम समिती होती मुन्शी साहेबांकडं, गृह समिती होती पट्टाभी सीतारामय्या, आणि राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती राजेंद्र प्रसाद, अधिकारपत्रे समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, वित्त व कर्मचारी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आता याच्यापैकी काही समित्या तुमच्या मुख्य समित्या आणि काही दुय्यम समित्या म्हणून दिल्या जातात. आपण इथे 14 समित्या बघितल्या आहेत, 14 च्या 14 समित्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला काही राष्ट्र सन्मान कार्य दिली जातात. आता हे राष्ट्र सन्मान कार्य म्हणजे काय, भारताचा राष्ट्रध्वज आणि भारताचं राष्ट्रचिन्ह, भारताचं राष्ट्रगीत, राष्ट्रीय गाणे आणि राष्ट्रीय कॅलेंडर, तर याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. तर बघा, घटना समिती या नात्याने म्हणजे दोन कामं करत होती आपण बघितली. जेव्हा घटना समिती या नात्याने घटना तयार करण्याचं काम चालू होतं, तेव्हा विधिमंडळ या नात्याने कायदे पारित करत असताना समितीने काय केलं, काही राष्ट्र सन्मान कार्य सुद्धा पार पाडले. ही कार्य कोणती, भारताचा राष्ट्रध्वज. बघा, राष्ट्रध्वज बनवला, आपल्याला माहिती 3 रंगाचा आहे, तिन्ही पट्टे सारखे आहेत, वरती निळसर रंगामध्ये अशोक चक्र आहेत, 4 स्पोक्स आहेत किंवा आरे आहेत, अशोकाच्या सारनातेतील स्तंभावरील चक्रानुसार हे घेतलेलं आहे, ठीक आहे. राष्ट्रध्वजाची उंची लांबी कधी कधी विचारलं जातं, 2:3 हे प्रमाण आहे. आणि घटना समितीने राष्ट्रध्वजाची जी रचना आहे ती कधी स्वीकृत आणि संमत केली, 22 जुलै 1947 ला, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारताचे राष्ट्रचिन्ह. तर राष्ट्रचिन्ह जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती की अशोकाचा सारनाथ येथील जो स्तंभ आहे ना, तिथून भारताचं राष्ट्रचिन्ह घेतलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे, 3 सिंह दिसतात, हे आपल्याला काय सांगायची गरज नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की काय लिहिलेलं आहे, सत्यमेव जयते. मुंडक उपनिषदातून घेतलंय हे, तुम्हाला आयोगाने आधीच विचारलेलं आहे. याचा कधी स्वीकार केला, 26 जानेवारी 1950 ला. त्याच्यानंतर आहे राष्ट्रगीत, कोणाचं आहे, रवींद्रनाथ टागोरांचं. कधी स्वीकृत केलं, 24 जानेवारी 1950. तुम्हाला सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो की आधी राष्ट्रध्वज स्वीकृत केला, आधी राष्ट्रचिन्ह केलं का आधी राष्ट्रगीत केलं, ओके. कधी गायलं, कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये 27 डिसेंबर 1911 गायलं. किती कडव्याचं आहे, 5 कडव्याचं आहे. आपण फक्त पहिलंच कडवं गातो, ओके. किती वेळ लागतो, 52 सेकंद लागतात. राष्ट्रीय गाणं आहे बंकिमचंद्र. गान आणि गीत आणि गाणे याच्यामध्ये फरक आहे. वंदे मातरम, आनंदमठ कादंबरी, बरोबर. दर्जा मात्र राष्ट्रगीता इतकाच. कधी गायलं, 1896 कोलकाता अधिवेशन. राष्ट्रीय कॅलेंडर आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू होतं, ठीक आहे. तर ही झाली आपला पहिलं लेक्चर झालं इंडियन पॉलिटीचं. डिपार्टमेंटल PSI ग्रुप सी आणि इतर सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला हे लेक्चर उपयोगी पडणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू.